नमस्कार, स्टोरी शायरीच्या या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बोधकथा रोज 7 वाजता या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपण एक नवीन बोधकथा घेणार आहोत. ही अतिशय एक संक्षिप्त अशी बोधकथा आहे, पण आजच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये मला असं वाटतं ही उपयुक्त आहे. एका गावामध्ये एक वृद्ध गृहस्थ राहत असतात. त्यांचा स्वभाव हा थोडासा संशयी असतो. त्याच्या शेजारी एक नवीन कुटुंब राहायला येतं. एक तरुण माणूस, त्याची बायको आणि एक लहान मूल. होतं असं की काही कारण असतो या दोघं कुटुंबांमध्ये कुरबुरी चालू असतात. त्यातूनच हा जो वृद्ध गृहस्थ आहे तो एक दिवस पोलीस स्टेशनला अशी कंप्लेंट देतो की या त्याच्या शेजाऱ्यांनी, या तरुण कुटुंबातल्या त्या कर्त्यांनी याच्या घरातलं काही सामान चोरलेलं आहे. पोलीस येतात आणि चौकशीसाठी त्या तरुण मुलाला घेऊन जातात. तिथे गेल्यानंतर चौकशी होते, तपास केला जातो आणि असं सिद्ध होतं की या चोरीचा आणि त्या मुलाचा किंवा त्याच्या कुटुंबाचा याच्याशी काही संबंध नाही. जेव्हा हा मुलगा घरी वापस येतो, जेव्हा तरुण घरी वापस येतो, त्यावेळेला त्याला समजतं की जेव्हा त्याला घेऊन गेले होते पोलीस स्टेशनला आणि जेव्हा एक दिवस त्याला तिथे राहावं लागलं होतं चौकशीसाठी, त्यावेळी त्याच्या कुटुंबाची जी हेळसांड कॉलनीतल्या इतर कुटुंबांकडनं झालेली आहे किंवा जी काही त्यांची बदनामी झालेली आहे, त्यामुळे तो खूप व्यथित होतो. त्याची काहीही चूक नसताना त्याच्या कुटुंबाला हे सगळं भोगावं लागलेलं असतं. याच्याविषयी तो एक मानहानीचा दावा कोर्टामध्ये दाखल करतो. जेव्हा त्याची सुनावणी होते तेव्हा दोघांना तिथे बोलवलं जातं, सगळी चौकशी केली जाते, पुरावे मागितले जातात आणि जजसाहेब फायनल जो काही निकाल असतो किंवा जो काही शेवटचा न्यायालयाचा निकाल असतो तो सुनावण्याच्या आधी त्या वृद्ध माणसाला, त्या गृहस्थाला त्यांच्यासमोर बोलवतात आणि त्याला विचारतात की तुला तुझ्यावरचे आरोप मान्य आहेत का. तो म्हणतो बिलकुल नाही, म्हणे मी असा कुठलाही माझा उद्देश नव्हता याच्यावर आरोप लावताना की जेणेकरून याची बदनामी झाली, त्याच्यामुळे हा जो काही त्यांनी बदनामीचा मानहानीचा दावा केलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे. मी तर अतिशय सहजपणे ते बोलून गेलो होतो की हा चोर आहे आणि यांनी माझ्याकडे चोरी केलेली आहे म्हणून. जयसाहेब म्हणतात ठीक आहे, शेवटची सुनावणी करण्याच्या आधी एक मी तुला हा कागद देतो, या कागदावर तू लिहून काढ की तू याच्याविषयी काय काय बोलला होता असते. तो लिहून काढतो. त्यानंतर ते सांगतात की आता याचे छोटे छोटे तुकडे कर. तो तुकडे करतो. आता ते त्याला सांगतात की आता घरी जाताना हे तुकडे तू रस्त्यावर ठिकठिकाणी एक 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 असे टाकत जा. तो म्हणतो ठीक आहे, तो तसे टाकत जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुनावणीसाठी सगळे पुन्हा तिथे येतात, त्यावेळेला जजसाहेब त्याला, त्या वृद्ध माणसाला विचारतात तुम्ही तुकडे टाकले का. तो म्हणतो हो, मी जागोजागी ते तुकडे फेकून आलो. आता ते त्याला म्हणतात ठीक आहे, आज तुम्ही पुन्हा जा आणि ते सगळे तुकडे पुन्हा वापस गोळा करून आणा. तो वृद्ध माणूस विचार करतो, तो म्हणतो जजसाहेब हे शक्य नाही, अहो आता काल मी संध्याकाळी ते टाकले तर आज आतापर्यंत ते वाऱ्यामुळे जिकडे तिकडे झाले असतील, आता मला ते शोधणं शक्य नाही, ते खूप ठिकाणी ते पसरलेले असतील. जयसाहेब म्हणतात हीच गोष्ट आहे, तू जरी त्या या तरुण माणसाविषयी अतिशय सहजपणे काही आरोप केले, तुला वाटलं म्हणून तू ते आरोप केले, परंतु ते आरोप, तू केलेले आरोप सगळ्या जगाला समजलेले आहेत, तुझ्या कॉलनीला समजलेत, गावात समजलेत, पेपरमध्ये ती न्यूज आलेली आहे आणि हे सगळं आता सर्वत्र झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची हेळसांड झालेली आहे, बदनामीसुद्धा झालेली आहे. त्यामुळे हे नेहमीसाठी लक्षात ठेव की आपण सहजपणे बोललेली कुठलीही गोष्ट आपण खूप विचारपूर्वक, खूप अभ्यासपूर्वक केलेली असावी. अन्यथा जसे ते कागदाचे तुकडे इतरत्र पसरले आणि जे तुला आता पुन्हा वापस घेऊन येता येण्यासारखे नाहीत, तसंच ही बदनामी कायमस्वरूपी होते आणि त्याला पुन्हा आपल्याला परत आणण्याचा कुठलाही मार्ग शिल्लक राहत नाही. मित्रांनो,
ही एक छोटीशी बोधकथा किंवा हा एक छोटासा प्रसंग. आज सोशल मीडियाचं युग आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याचं युग आहे. आपण कोणाकडनं तरी आलेली बातमी, कोणाकडनं तरी आलेली घटना, कुठल्या तरी व्यक्तीविषयी आलेली घटना बातमी, एखाद्या समाजाविषयी धर्माविषयी आलेली बातमी कथा अतिशय सहजपणे आपण पुढे फॉरवर्ड करतो, आपण पसरवतो. त्याच्यावर कुठलीही शहानिशा आपण करत नाही, आपण त्याच्यावर कुठलाही विचार करत नाही, आपला त्याच्यामागचा कुठलाही अभ्यास नसतो. आणि असं असताना ह्या कथेसारखी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते कागदाचे तुकडे वाऱ्याने इतरत्र पसरलेले, कधीही वापस आणता येत नाहीत. त्यामुळे एक सामाजिक जबाबदारी म्हणून सोशल मीडियावरचे किंवा इतरही कुठून आपल्या माध्यमातून आलेले आपल्याला जे काही मेसेजेस असतात, पोस्ट असतात, माहिती असते, आपली खात्री असल्याशिवाय, आपली शहानिशा आपण पूर्ण केल्याशिवाय, आपला त्याच्यावर काहीतरी विशिष्ट अभ्यास असल्याशिवाय कृपया त्या पुढे जशाच्या तशा फॉरवर्ड करू नका. हाच एक छोटासा संदेश या आमच्या स्टोरी शायरीच्या या माध्यमातून मला द्यायचा होता. आपण याआधीचे आमचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती आपण जरूर बघा. रोज संध्याकाळी 7 वाजता मी आपल्यासाठी अशीच एक छोटीशी नवीन बोधकथा घेऊन येणार आहे, येत आहे. तर आपण नक्की बघा. तोपर्यंत धन्यवाद.